जय आदिवासी मित्रांनो, मा बाबू मध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनल वर तुमचा सर्वांचा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी आलोय पिंपळगाव जोगे धरणा इकडं माळशेजच्या वरती, माळशेज घाटाच्या वरती इकडं भिंती आहे. तर आपण आज आहे ना तोरणाव आलोय, तोरणा गवसणार आहे. इथं माझे मागे एक तोरणाचं झाड आहे, इथं गाडी लावली आहे तिथं. पण इथं अजून आवडी काय पिकली नाही, थोडीशीच पिकल्या. आपण हे भिंती ना, बरीच झाडा तोरणाची आहे ना, हे जे भिंत आहे का आपली पिंपळगाव जोगे धरणाची, याला बरीच झाडा तोरणाची, तर तिकडे जाणार आहे बघत. आणि नाहीतर मागच्या वेळेस आपण आंबळा आणाय गेलो का तिकडं काळू नदी का, तिकडे जाणार आहे गावसाहेब. कारण तिकडं मागच्या वेळेस बघितलेली त्या लय मठानली तोरणा झालेली, म्हणजे त्या पार आता आवड्या सगळी पिकली होय किंवा उलगूनही गेली होय. तर मित्रांनो, माझ्या चॅनेलवर नवीन वय तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. मित्रांनो बघा, इथं तोरणाचं झाड आहे ह्या, पण इथं अजून लय बारीक आहे बरं का. हे बघा इकडे, हे बघा हे अजून हिरवी गारच आहे काही. आणि हे इकडून काय काय आहे जरा मठाने द्या. सकाळ सकाळ आपण का आलोय, कारण त्या सकाळ सकाळ आहे ना पाखरा ह्या खाऊन घेता, तोरणा आहे ना खाऊन घेता, त्याच्यामुळं आपण जरा सकाळ सकाळ लवकर आलोय. ह्या बघा हे अशी अशी पहिन अशी तोरणा पहिन सगळी. तर मस्त आहे एकदम खायला ह्या तोरणा, अशी तोरणा पण. तर ह्या बघा इथं हया बर का काही काही पिकल्या, पण काही यार बारीका कवळीचा अजून. हे इकडून मरणाची आपण अजून काय आवडी पिकली नाही. तर ज्या मठ मठानली पिकल्या का त्या आपण घ्याव तोडून आणि मग जाऊ पुढं. मित्रांनो इथं थोडीशी आपण तोडली बर का, म्हणजे एक मुठ भशी असतील याच्या टाकल्या. तर आता आपण निघणार आहे जरा पुढं, पुढं जाऊ बघत बघत. इकडं आता पुढं आलोय आपण. तर बघा इथं जरा चांगली मठानली वाटता बर का, यारा यारा ह्या अशी तोरणा लागता मठ मठानली. ह्या अजून काही बारीक आहे हिरव्या ह्या, पण ह्या बघा इकडे चांगल्या ह्या अशी मठ मठानली पिकलेली लागता, एकदम मस्त लागता पीठ. मित्रांनो हे बघा इथं कसं पाखरांना खालाय बघा, हे इकडे खालाय पाखरांना, अशी तोरणा लागता मठ मठानली. इथं आहे थोडीशी बाकी बारीकच अजून कवळीचा. तर ह्या घ्याव दोन चार तोडून आणि परत पुढं जाऊ आपण. मित्रांनो आपण तिकडून जरा इकडं पुढं आलो बर का, आणि इथं एक तोरणाचं झाड आहे हे बघा इथं. तर इथं जाऊन बघू, थोडीच पिकलेली दिसता, हिरवीच दिसता जास्त करून, पण बघू खाली उतरून थोडीफार जरी मिळाली तरी. हे बघा लोकांनी तोडल्या फांदडा ह्या. अजून लय कच्च्या एखादा अर्धा एखादा अर्धा कुठं पिकायला लागलाय फक्त. हे इकडून जराशी दिसता ढवळी हे इथं. तर त्या तोडून घ्या आणि मग निघू पुढं. हे इकडून लय टपोरी आहे रे, पण नाही ना त्या लय काट्याचं झाड राहते ह्या, त्याच्यामुळं काय आवडं वरती तिकडं जाता येणार नाही. ह्या खालची खालची तोडून घ्याव केल्या ह्या आणि मग निघू पुढं. बऱ्यापैकी तोडल्या बर का इथं. इकडून हिरवीच लया एक आठ एक दिवसाना अजून जर आलं ना, चार आठ दिवसाना तर
मस्त पीक तिंदा चला मित्रांनो बाग झाली इथं थोडीशी तोडल्या वंजुळपाशी अशी वंजुळपाशी नाही पण थोडीशी तोडल्या इथं आता निघू पुढं मित्रांनो आपण तिथून आहे ना इकडे आलोय काळू नदी का कारण तिथं आपल्याला थोडीच तोरणा मिळाली दाखवी तुम्हाला हे बघा हे आवडीच तोरणा मिळाल्या तिकडं थोडीसा तर म्हणलं मागच्या वेळेस आपण आंबळानू आलेलो का तर इथं बघितलेली ना बरीच होती तर त्या चांगली पिकली वय म्हणलं तर इथून आपण आता जाणार आहे आत तर मग म्हणलं इकडं जाऊ आपण आणि इकडून मग थोडीशी गोळा करून जाऊ घेऊन तोरणा कुडं आंबळा आंबळा नसतीन राहिली आता आणि दुसरं ह्या करवंदा आहे पिकली वय मागच्या वेळेसच पिकाय सुरुवात झालेली तर करवंदा आहे जाऊ थोडीशी घेऊन तर चला मित्रांनो मित्रांनो बघा मागच्या वेळेस इथली तोरणा दाखवलेली मा आंबळा दाखवलेली आंबळा पिकल्या तिकडं वरती त्यारा बघा आणि ह्या तोरणा आहे बरीचशी पिकल्या बरं का ह्याला चांगली मटमाट आणल्या करवंदा काय अजून आवडी पिकली नाही करवंदा कच्चीचा तर मित्रांनो ह्या तोरणा घ्यावा आता तोडून त्या आंबळाला शेंड्याचा आंबळा काय तोडता नाही घ्यायची मित्रांनो बघा इथं आपण आलेलो मागच्या वेळेस आणि इथंच ह्या तोरणा होती तर ह्या तोरणा बघा आलोय आपण ह्या बघा पिकल्या निम्मी शिम्मी पिकल्या बरं का तरी अजून आवडी काय पूर्ण सगळी नाही पिकली ह्या बघा हे इकडून मरणाची बघा ना कसं घोसच्या घोसा हेरा तर चला ह्या घ्या तोडून आणि मग निघू पुढं मित्रांनो बऱ्यापैकी आपल्याला आता तोरणा गवसल्या तर आता आपण निघालोय घरी घरी गेल्यानंतर मग दाखवीनच तुम्हाला पिशिता म्हणजे काय लय नाही गवसली पण मिळाल्या खाण्यापुरती बऱ्यापैकी जराशी मिळाल्या तर घरी गेल्यानंतरच आता दाखवितो तोरणा तर चला आता आपण निघू घरी मित्रांनो बघा ही आवडी तोरणा आपल्याला आज मिळाली तर येता येता त्या काय काय फार चिघरून गेल्या बघा हे बघा फार बियाच निघाल्या कारण त्या जास्त पिकली काय ना लगेच ह्या होऊन जाता फार थोडा हात जरी लावला तर लगेच त्याची वरची साल निघून जाते तर बघा याला म्हणतात तोरणा त्याच्यात एक दोन आंबळ्या आहे एका इथे एका इकडे एका तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि माझे चॅनल नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा.